मी डॉक्टर काळे, मी काजी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या काजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. गणपती बाप्पा मोरया, मुघल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मी शेषराव सिरसट, सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक. सर्व माननीय आमचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम आणि माननीय उपायुक्त श्री मच्छिंद्र गोलप साहेब, तसेच आमचे मुख्य आरोग्य निरीक्षक, मुख्य सफाई अधीक्षक बिराजदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहरातील सर्व तलाव असतील, विहिरी असतील, या स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही हा गणपती विसर्जन जे प्रतिवर्षाप्रमाणे करतो तो खरोखरच आगळा वेगळा असा सोलापूर शहरामध्ये आज जे विसर्जन आहे, आमचे कमीत कमी 1000 ते 1500 कर्मचारी या माध्यमातून काम करत आहेत. तसेच जे निर्माल्य आहे त्या निर्माल्यांचं संकुलन आम्ही ओला आणि सुका अशा कचऱ्याच्या माध्यमातून केलेलं आहे. तरी आम्ही सर्व कर्मचारी एकवटून हे शहर स्वच्छ करण्याचं काम या माध्यमातून करतो. आणि आपल्या शहरातील जे कालच माननीय आमचे आयुक्त यांना राष्ट्रपतीकडून स्मार्ट सिटी खाली एक प्रथम पुरस्कार पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं आमचा एक नंबर आलेला आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. तरी हा पुरस्कार ह्या सोलापूरकरांचा जे सहकार्य आहे त्याचमुळे मिळालेला आहे. तरी मी सोलापूरकरांना एवढ्याच या गणपतीच्या निमित्त शुभेच्छा देतो की त्यांनी सर्व आम्हा सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अशीच मदत करत राहावी आणि त्यांचं योगदान सोलापूर शहरासाठी मिळावं हीच गणपतीच्या मी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर ए व्ही साखरे, संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालय सोलापूर. आज आमच्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मी एनएसएस विभागाचा समन्वयक आणि माझे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका आज या ठिकाणी कंबर तलाव या परिसरामध्ये निर्माल्य संकलन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. या गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये भाविक भक्त ज्यावेळेला गणेशाचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यावेळेला निर्माल्य संकलन करून त्याचे एका ठिकाणी संकलन करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तब्बल किती विद्यार्थी यामध्ये? साधारणतः जवळपास आमच्या महाविद्यालयाचे 40-45 विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. दरवर्षी करता का हा पहिलाच? दरवर्षी आमच्या महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.